मला तुझ्याशी बरं बोलायचंय. अरे मग बोल ना. विचार करतोय, बोलू ते नको. सारा जन्म भिण्यात घालवलास मिळेल आता तरी. म्हणतोस ते खोट नाही, सारा जन्म भिण्यात गेला. विठोबा विठोबा, तुझ्या पिंडाला कावळा करे शिवला नाही. वासना राहिली दुसरं काय. बापू मोठा हो, खूप मोठा हो, इतका मोठा हो की आज तुला पाण्यात पाहणारे लोक तुझ्या पुढे शेवाळासारखे वाटले पाहिजे. विठोबा मी तुला वचन देतो, मी खूप खूप मोठा होणार आहे. आईच आणि तुझं भांडण होतं की नाही? ती मला आवडत नाही विठोबा. ती तसलीच आहे, पण ती आई आहे हे विसरू नको. मुलग्याचा धर्म सोडू नको. विठोबा तुझ्या बरोबर माझा बाप गेला आणि आई सुटला. मी पोरका झालो रे विठोबा, पोरका झालो पोरका. खरी आई असून ती तुला गेल्यासारखी वाटते. आणि काय झालं बापू? आता भाईशी विठोबा बोलून गेला. विठोबा? हो राजा, आजच्याच मला इथून गेलंच पाहिजे. कुठं जाणार आहेस? साखरपेटीला, मुसाशेतकडे. तिथे जाऊन काय करशील? तुपाऱ्याची पोती उचलल्यापासून काय वाटेल ते? कशासाठी? मला मोठं व्हायचंय, चिक्कार पैसा मिळवायचा, मला व्याघ्रेश्वराचा सरपंच व्हायचंय, मला पाण्यात पाण्याचे लोक शेवाळ्यासारखे वाटले पाहिजेत, तो अण्णा खूप चिरट्यासारखा वाटला पाहिजे. बापू मला असं एकटं सोडून तुला जावे? कसं जावे राजा? मला अडवण्याची शक्ती फक्त राधा तुझ्यात आहे, पण त्या शक्तीचा उपयोग तू करू नकोस राजा. राधा आणखीन काही बोलू नकोस बापू, तू जा. येतो मी राधा. सुपारी कमी आहे, पाऊस जास्त त्यामुळे गळही जास्त, यामुळे वर्षाचा खर्च कसा काय भागवावा या विचारातच लोक पडलेले आहे. साखरपिंडी अरे साखरपिंडीला गेला होता. हो मुसाशेतकडे गेलो होतो, तिथे बापू भेटला. हल्ली कोंबड्या सुद्धा खातो म्हणे होय ना रे? कोंबड्या एक माणूस सोडून तो वाटेल तर अगदी शेण सुद्धा. साडेसाती गेली ना अहो, गेली कसली, गारंबीतली सगळी सुपारी खरेदी करीन, अण्णांना एक रोठाही मिळू देणार नाही असं म्हणत होता. त्याला जाऊन सांग गारंबीचे रोठे नीट झाले नाहीत अजून. तो म्हणत होता अण्णांपेक्षा सरळ भावाने सुपारी खरेदी करीन.
अच्छा ती वेळ येऊ दे मग बघू. हे बघा हे सकाळला कोंबडी दिली त्याचं काय झालं त्याला लटपट तैसल अरे वाह वाह आइए 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 बापू शेठ. काय मुसा शेठ तुमचा निरोप कळल्यावर आलो की नाही. मुसा शेठ माझं तुम्ही एक ऐका, आणखी 8 दिवस मुंबईला सुपारी पाठवायची नाही. का रे बाबा काय झालं. मुंबईचा बाजार मंदी आहे. अरे वा बरं शिकलास का तू. मग इतके तुमच्याकडे काम केलं ते काय हजमते केल्या. वा अरे वा कोंबडी खाणं तर माझ्या पाठीत झाला की तू. अरे बम्मा नका हैवान मुसाजेत मुसाजेत मी बाजीराव बाजीराव बाजीराव. अरे वा रे वा बाजीराव बाजीराव. लेकिन तेरी मस्तानी तो पुलावर है ना. एकदा बोलास तर ऐकून घेतलंय, पण पुढे जर का बोललास ना तर कानाकडे आवाज काढ याद राख. मस्तानी की बात करताय तू. यापुढे काय करणार आहेस. अजून तरी काहीच नाही राधा. हे हॉटेल मी तुझ्या नावावर करणार आहे. काय मला नको हॉटेल. कोणाला तरी द्यावं लागणारच. पण राधा हे हॉटेल दुसऱ्या देऊन तू काय करणार आहेस. या आयुष्यात सगळा अंधार आहे बापू. माझ्या नावाला काही राहिलं नाही. मी इथेच राहायचं ठरवलंय. मालकांच्या हयातीत तुझ्या आता राहण्याला अर्थ होता. आता तू राहिला नाही. पैसे मिळव, लग्न कर आणि मार्गाला लाग. हार तर मी उपाशी राहणार नाही. एवढी काळजी घे राधा. तू उड्यावर येण्याचीच लोक वाट पाहत आहे. माझं एक तू असं काही करू नको. माझं ऐक म्हटलं ना मी. बापू आपण एकत्र राहणं म्हणजे तुला समाजातून उठवण्यासारखं आहे. तुझ्या आयुष्यावर निखारे ठेवून मला माझ्या सुखाच्या भाकऱ्या भाजायच्या नाहीत. राधा मला असली मोठी भाषा समजत नाही ग. मला फक्त एकच माहिती, माझ्या आयुष्यात जेव्हा सर्वत्र अंधार होता तेव्हा तू मला आधार दिलायस. आता तुला माझी गरज आहे. अशा वेळी तुला सोडणं मी तुला विहिरीत ढकलणार काय राधा. कोण बापू. अरे साखर पिंडून केव्हा आला. झाला महिनाभर. आणि आज माझ्याकडे येतोय. बघ मावशी मी का आलो नाही तुला माहिती आहे की नाही. रावजी आजारी होता हेच कारण ना. पण तू पुलावर आला त्याच
आई पण मावशी जगात काही चांगलं असू शकतं याच्यावर तुमचा विश्वास नाही तर मी काय करणार पण बाप्या तुम्ही दोन तरणीसाठी माणसं एकाच खोलीत झोपायची ना विस्तवाशी नेलं तरी वितळत नाही असं लोणी व्याघ्रेश्वरानं अजून निर्माण केलं नाही बाबा म्हणजे आम्ही एका खोलीत झोपतो असं धरून चाल आणि लोणी वितळल्याचे दाखले दे मावशी तुला पटायचं पण एका आठवर मी राधेपासून दूर राहायला तयार आहे राधेपासून तू दूर होत असलास तर हवी ती अट मान्य करायला मी तयार आहे मग राधा तुझ्याकडे राहील ताई ही अट तू मुळीच कबूल करू नकोस गुरुवीर आणि इथं ब्राह्मण वस्तीत आई तू माझ्या तोंड घालू नकोस हा मावशी मी तुला विचारतोय आहे कबूल आख्यायिका असलेली बाई माझ्याजवळ नको रे बाबा तू माझ्याजवळ राहायला ये ना आणि ती कुठे राहील मरतात खरंय तेवढाच मार्ग तिला आता मोकळा आहे पण तिने मरतात अशी माझी इच्छा नाहीये मावशी आता चार मायेचे शब्द मी इथं ऐकायला आलो गारमीने मला हलकटातच काढलाय आता तुम्ही सुद्धा अरे बापू थांब अरे थांब ए बापू ए बापू दळ आता दळ जागी उद्या मी इथून जायचं ठरवलंय माझ्या इथं राहण्याला काही अर्थ राहिला नाही राधा माझं काही चुकलं का गेले 8 दिवस मी तुला पाहते आहे तू रात्री केव्हाही उठतोस आणि स्वतःशीच तडफडत असतोस आपल्या एकत्र राहण्याची तुला भीती तर नाही वाटत ना राधा मी फक्त माझ्या मनाला भेटतो सारा गारंबीनं जरी मला वाईट टाकलं ना तरी मला त्याची पर्वा राधा व्याघ्रेश्वराची माझ्या विठोबाची शपथ घेऊन सांगतो मी तुला कधीही अंतर देणार नाही बापू राधा